मी प्राध्यापक नारायण मोहनलाल उंडीवाले, माझा रहिवास जळगावला आहे आणि मी माझ्या मिसेस प्रतिभा नारायण हुंडीवाले यांचं नी रिप्लेसमेंटचं या ठिकाणी पूर्ण नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन डॉक्टर विशाल कासलीवाल यांच्या दवाखान्यात केलं. त्यांना माझ्या मिसेसला जो काही अनुभव आला त्याबद्दल ते दोन शब्द तुम्हाला सांगते. 5-6 वर्षापासून मला हा नीचा त्रास होतो आहे. मग मला सरांचं, विशाल कासलीवाल सरांचं नाव म्हणजे रिकमेंड झालं म्हणून मी इथं आले आणि मला त्यांनी खरोखर खूप सुरेख गायडन्स केलं या बाबतीत. म्हणून मग मी इथं ऑपरेशन करायचा निर्णय घेतला आणि अतिशय सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं आहे माझं. त्यांचा स्टाफही खूप कोऑपरेटिव्ह नेचरचा आहे. मेन म्हणजे विशाल कासलीवाल सरांनी अतिशय चांगल्या रीतीने मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जी ट्रीटमेंट दिली ती खूप सुंदर दिलेली आहे आणि त्यांच्या गायडन्समध्ये माझं ऑपरेशन अतिशय सक्सेसफुल झालेलं आहे. तरी मी माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिली सगळ्यांना मी ह्या हॉस्पिटलविषयी निश्चितच रिकमेंड करेन की ह्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी जरूर विचार करावा. अतिशय सुंदर ट्रीटमेंट आहे, अतिशय सुंदर क्लिनलीनेस आहे आणि स्टाफही खूप चांगला आहे. आणि विशेष थँक्स तर मी विशाल कासलीवाल सरांचे मानते. अतिशय दयाळू स्वभावाचे आहेत, अतिशय फ्रेंडली वागणारे आहेत आणि मी खास थँक्स त्यांना देणार आहे या बाबतीत. मला एक दोन शब्द ॲड करायचे आहेत की कासलीवाल सरांच्या दवाखान्यातलं जे वातावरण आहे ते बघून मी थक्क झालो. की बरेच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काही नातेवाईकांच्या ऑपरेशनच्या निमित्ताने गेलेलो आहे पण इथलं वातावरण बघितल्यानंतर खरोखरच म्हणजे मनापासून मी सांगतो की इथलं वातावरण, या सगळ्यांच्या त्यांच्या स्टाफ लोकांची ट्रीटमेंट, त्यांचं वागणूक इतकं सुंदर होतं की ते मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. तरी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर अशी गरज असेल निश्चित इथं या आणि गरज असेल तरच सर तुम्हाला सांगतील. आजच एक सकाळी पेशंट हे आमच्या डिस्चार्जच्या दिवशी आलेत तर सरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्हाला अजून गरज नाही आहे, तुम्ही थोडा व्यायाम करा आणि नंतर तुम्ही त्याचा ऑपरेशनचा विचार करा. म्हणजे एवढं सुंदर मार्गदर्शन मला तरी वाटतं कुठे जवळपास ह्या पंचक्रोशेमध्ये कुठे मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करावा आणि तुम्हाला ऑपरेशनची जर इथं असेल तर तुम्ही निश्चितच इथं भेट द्या, तुम्हाला सगळं काही कळेल या ठिकाणी. ओके, थँक्यू व्हेरी मच.